मरावे परी कीर्ति रूपे उरावे असं म्हणतात। पण हसने वरेकरनं ही उक्ती खरी केली आहे, पण त्याची कीर्ती नव्हे कुकीर्ती साऱ्या देशात पसरली आहे। सामान्य माणसाच्या डोक्याला झिंझिण्या येतील असं कृत्य करून हसनेनं आत्महत्या केली आहे। हसनेनं वरेकरनं आपल्याच कुटुंबातल्या 14 जणांची निर्गुण हत्या केली आहे। या 14 जणांमध्ये 7 लहान मुलं, 6 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। घरझडती चालू आहे, त्याच्यामध्ये काही मिळालं तर आपल्याला सांगतील, परंतु प्राइम ऑफ एसी घरामध्ये एकच त्याची बहीण सोफिया ही जीवंत, तिच्यावर देखील अटॅक झाला होता परंतु ती जिवंत मिळून आली आणि तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला। त्याच्यामध्ये तिने सांगितले की याने सर्वांना मारलं आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली, पण पुढचा तपास आपला चालू आहे आणि नक्की याचं कारण काय आहे हे आपण नंतर तपासांत सांगणार। हसनेन वरेकर पेशानं चार्टर्ड अकाउंटंट होता, एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता। ठाण्याच्या कासरवडवलीत वरेकर कुटुंबाचं चांगलं नाव आहे। आमदार एकनाथ शिंदे कुटुंबाला नावानिशी ओळखतात, पण आता वरेकरांचा वंश शिल्लक नाही। संपूर्ण परिसर सुन्न आहे। हसनेन केलेल्या या भीषण कृत्यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये। हसनेन बहुत ही सिन्सियर लड़का था, न्यू बॉम्बे के एक कंपनी में आईटी का जॉब करता था, ग्रेजुएट पढ़ा हुआ लड़का था, बहुत ही सिंसियर था। 5 वक्त की नमाज़ पढ़ाता था, किसी से कोई कभी झगड़ा नहीं करता था, कोई चीज़ का उसका किसी के साथ मनमुटाव नहीं था, बहुत ही अच्छा लड़का था। बहुत सुखी परिवार था, सबके साथ में मन मिटाव करके मस्त बहुत अच्छी तरीके से रहते थे। और उनके जबान में सलाम, सबके पहले सबसे पहले उनको सलाम था उनके अब्बा के मुँह में। जब भी मिलते थे अस्सलाम वालेकुम करके सबसे मिलते थे और सबसे हाथ मिलाते थे, यानी कोई चीज से कोई मन मुटाव नहीं था। हसनेनच्या या कृत्याची साऱ्या देशात चर्चा आहे। स्वतःचे आई वडील, पत्नी, मुलं आणि बहिणींचे गळे चिरून हत्या करून हसनेनं मानवतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या। पण त्याच्या हातून हे कृत्य कसं घडलं, त्याचे हात हे कृत्य करण्यासाठी धजावले तरी कसे, हे गूढ शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।